नागपूर महानगरपालिकेच्या वतीने आपल्या नागपूरचा काही नामांकित उद्योजक वेद कौन्सिल आणि तिथला जे नागरिकांच्या मदतीने जे नागपूर 2025 असा एक विषय नागपूर 2025 असा एक उपक्रम आपण हाती घेतलेले त्याचं आणि नागपूर महानगरपालिकेचं संयुक्त विद्यमानाने आपला नागपूर शहराचा क्लिनलीनेस आपला ड्राईव्ह आपण सातत्याने करत असतो महापालिकेच्या वतीने. या क्लिनलीनेस ड्राईव्हमध्ये सर्व प्रकारचं समाजाच्या सर्व लोकांना नागरिकांना याच्यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी आणि त्यांचा सहभागी वाढवण्याकरिता एक स्वच्छ मोहल्ला कॉम्पिटिशन स्वच्छ मोहल्ला स्पर्धा आपण या ठिकाणी आपण आयोजित करणार आहोत नागपूर शहरामध्ये. त्याचा साधारणपणे 15 जानेवारीपर्यंत ज्या मोहल्ला याच्यामध्ये भाग घ्यायला इच्छुक असतात त्यांनी आता दिलेले नंबरवर त्यांनी मेसेजेस किंवा फोनद्वारे संपर्क करू शकते किंवा आपल्या जवळच्या महापालिकेचं जे केंद्रीय कार्यालय त्या ठिकाणी पण त्यांनी भेट देऊन त्याच्या अधिक माहिती घेऊन त्यांनी त्या भाग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेऊ शकते. हे कॉम्पिटिशन एकंदरीत 15 जानेवारीपासून मार्च 31 तारखेपर्यंत आपण करणार आहोत. यामध्ये खास करून कशा प्रकारच्या एका मोहल्ल्यामध्ये स्वच्छता सातत्याने ठेवायची त्या ठिकाणी असलेले नागरिकांचा बिहेवियरल चेंज आणण्याकरिता खास करून त्या परिसरामध्ये राहणारे सर्व प्रकारचे लोक जे यूथ असेल स्टुडंट्स असतील ज्येष्ठ नागरिक असतील तिथे काम करणारे व्यापारी लोक असतील छोटे मोठे धंदा करणारे लोक असतील छोटे मोठे धंदा करणारे लोक असतील सगळ्या लोकांना या स्वच्छतेच्या या मोहीममध्ये सामील करून घेण्यासाठी या उपक्रम आपण हाती घेतो. यामध्ये आपण खास करून सिंगल यूज प्लास्टिक कसा प्रकारचा बॅन ठेवायचा त्या परिसराचा क्लिनिनेस ठेवताना तिथला टॉयलेटचा मेंटेनन्स कसा सातत्याने होईल प्रॉपरली होईल हे सर्व गोष्टी यामध्ये भाग घेणार होता. एकंदरीत 17-18 प्रकारच्या इंडिकेटरवर स्वच्छतेचा आपण मूल्यमापन करणार आहोत. त्या मूल्यमापनसुद्धा एक थर्ड पार्टीकडून आपण करून घेणार आहोत. यामध्ये चांगलं काम करणारे लोकांना पारितोषिकसुद्धा ठेवलेली आहे. महत्त्वाचं अशी आहे या उपक्रम करत असताना आपण ज्या मोहल्ला या उपक्रमामध्ये या स्पर्धामध्ये भाग घेत आहे त्यांना मदत करण्याकरिता आणि त्यांना आणखी चांगल्या प्रकारचे काम बजावण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्याकरिता सुद्धा आपण काही एन जी ओचा मेंबर्स आपला ऑफिसर्सचा सॅनिटरी ऑफिसर्स त्यांना आपण नियुक्त करून ठेवलेले त्यांच्याशी ते सातत्याने टचमध्ये राहू शकतील आणि त्याच मोहल्ल्याला कोणत्याही प्रकारचा या स्पर्धेच्या रिलेटेड शंका असेल तर ते दूर करण्यासाठी ते लोक मदत करतील आणि कोणत्याही प्रकारचा लॉजिस्टिक रिलेटेड किंवा कोणती मदत त्यांना आवश्यक असेल तर ती सुद्धा त्यांना आपण उपलब्ध करून देणार आहे. एकंदरीत या स्पर्धाचा मुख्य उद्देश अशी आहे आपण या स्वच्छतेचा हे महत्त्वाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. प्रत्येक मोहल्ला याच्यामध्ये भाग घेणे अपेक्षित आहे. त्याच्यातून आपण सगळ्यांनी मिळून या स्वच्छतेच्या जे आपल्या ॲक्टिव्हिटीज आहेत वर्षभर चालवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. सर यावर थोडा रोजगार म्हणजे नंबरवर